जळगाव जिल्हा बँकेत पीक विमा हप्ता मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसात दरोड्याचे गुन्हे दाखल झाल्यानं शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. जळगावमधले शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. या मोर्चात शेकडो शेतकऱ्यांसह स्वाभिमान शेतकरी संघटनाही सामील झाली होती. कृषीमंत्री एकनाथ खडसे यांच्या दबावापोटी पोलिसांनी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप यावेळी गुलाबराव पाटील यांनी केला. विम्याची रक्कम मिळाली नाही म्हणून मंगळवारी शेतकऱ्यांनी बँकेत कुरकुरीची फेकाफेक केली. त्याविरोधात बँकेच्या संचालकांनी शेतकऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा शेतकऱ्यांवर दाखल केला. आणि शेतकऱ्याला दाबण्याकरता जर 353 दाखल होत असेल, 353 वर ते थांबले नाही, पुन्हा अर्ज दिला की दरोडे खोर शेतकरी. अरे वा रे वा, शेतकऱ्याला राजा म्हणणार हे प्रशासन दरोडे खोर म्हणताय. जो आमचा हक्काचा पैसा आहे त्याच्यासाठी मागच्या वेळेस आम्ही आंदोलनही केलं आणि ह्यावेळेस म्हणजे तिसऱ्यांदा आम्ही बँकेच्या MD कडे गेलो आणि आमची विम्याची रक्कम कधी येईल अशी त्या दिवशी मागणी केली 12/1/2016 रोजी. परंतु MD साहेबांनी उडवाउडवीची उत्तरं दिली व चुकीच्या रीतीने आम्हाला फसवण्यासाठी आमच्यावर दरोड्याचा गुन्हा, त्यानंतर 353 म्हणजे शासकीय कामात अडथळा आणण्याचे गुन्हे आमच्यावर नोंदवले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.